त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मैरवणी गावच्या शिवारात आनंद रिसॉर्टच्या पुढे मंगळवारी रात्री 1 च्या सुमारास एका युवकाचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. या युवकाच्या अंगावर तीक्ष्ण हत्याराने वार करून त्याची हत्या करण्यात आल्याचा अंदाज त्र्यंबकेश्वर पोलिसांनी व्यक्त केला असून या युवकाची हत्या कोणी कुठे आणि का केली गेली याचा त्र्यंबकेश्वर पोलिसांनी शोध सुरू केला आहे. पंचवटीतील कालिकानगर येथे राहणारा 34 वर्षीय लक्ष्मण शंकर जाधव हा बेशुद्ध अवस्थेत पोलिसांना आनंद रिसॉर्ट मैरवणी परिसरात मिळून आला होता. त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. मृत लक्ष्मण जाधव याच्या अंगावर तीक्ष्ण हत्याराने वार झाल्याने अतिरक्तस्राव तसेच वेळीच उपचार न झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. लक्ष्मण जाधव हा पंचवटी परिसरातून त्र्यंबकेश्वरला कोणासोबत गेला होता, त्याचा कोणाशी वाद होता का, याबाबत कोणाला काही माहिती आहे का याचा पोलीस शोध घेत आहे. पोस्टमार्टम अहवालात हा खूनच असल्याचे निष्पन्न झाल्याने त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास त्र्यंबकेश्वर पोलीस करीत आहे. एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे, सातपूर.